ह्याच्यावर प्रतिक्रिया आता मी लग्नात असल्यामुळे मलाही काय त्याचे मला काही सुद्धा शेतीवर चालू आहे का बर बर तर काय आता शपथविधी चालवायचा सरकार बनवायलाच लागलेले तर त्यांच्या आता त्याबद्दल आता दुसरं काय म्हणायचं तुम्ही कसं पाहता या निर्णयाकडे अजित पवारांची काय आता भारतीय जनता पार्टीनं पहिलं शिवसेनेचं हे केलं आता राष्ट्रवादीचं केलं ह्यातून हे करून आता त्यांचं सरकार बनवायचं चाललेलं आहे मुख्यमंत्री सिद्धेसाहेब आणि अजितदादा अजितदादाला प्रशासनातली नॉलेज चांगलं आहे त्यांनी शेतकऱ्यांचं भलं करावं सामान्य सुशित बेकारांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा हीच आमची त्यांना शुभेच्छा आता शपथविधी चालूच आहे आता त्यात तुम्ही सहकारी पक्ष आहात तुमच्याशी काही चर्चा केली होती का भाजपनं काय होतं मोठा पक्ष झाला का बारक्या पक्षाला विचारत नाही त्यांना काही गरज नसते त्यामुळे आपण बी आपल्या अवकाशात राहावं अशा दृष्टीने आम्ही विचार करतोय आणि आम्ही आमचा पक्षाचा लाईन कशी वाढेल या दृष्टीने प्रयत्न करतोय राष्ट्रवादीमध्ये दुफळी निर्माण झाली आहे त्याचा बारामतीत तुम्हाला फायदा होईल का नाही असं नाही कुठला पक्ष कुठलं फुटला म्हणून असं होत नसतं आमची तयारी चाललीच आहे परभणी मी तयारी करतोय ना परभणी माझा लोकसभेचा होम आहे बारामती आहे माडा आहे आणि प्लस मिर्झापूर बी आहे त्या ठिकाणी मी चारही पाचही चर्चा अशी सुद्धा होती की महादेव जानकर राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवणार तर मी आयुष्यात एक लक्षात ठेवायचं राष्ट्रवादीकडून मी आयुष्यात लढणार नाही भाजपकडून आयुष्यात लढणार नाही मी पक्ष कशाला काढलाय माझा पक्ष आहे ना पक्ष असताना राष्ट्रवादीचा संबंध काय आता अलायन्स कुणाबरोबर होऊ शकते आपली म्हणजे प्रश्न नाही ना मग सोबत जाणार का तुम्ही नाही अजून कुणाशीही सोबत नाही अजून काय ऑफर नाही काय नाही त्यामुळे मी माझा पक्ष माझ्या आता जवळजवळ माझं 55 वय चालू झालं आणि मला कालच नांदेडला 2 थैल्या मिळाल्या 55,000 वाढदिवसानिमित्त अशा महाराष्ट्रात 150 थैल्या मला मिळाल्या होत्या अजून 101 मिळतील मला आणि प्रत्येक विधानसभेत माझा राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न एकीकडं एकीकडं एकनाथ शिंदे जे आहेत ते अजित पवार आणि राष्ट्रवादीवर या ठिकाणी खापर फोडून उद्धव ठाकरेंच्या सेनेतून बाहेर पडले आणि आज त्याच अजित पवारांना किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांना या ठिकाणी मंत्रिमंडळात सहभागी केलं जाते कसं बघता या निर्णयाकडे काय होतं प्रेमात आणि राजकारणात सारसम्य असतं असं चाणक्यनं सांगून गेलेलं आहे प्रेम आणि राजकारण आज बसलेला माणूस कुठं जाईल ती पत्ता सांगता येणार नाही आपल्याला आपण पाहतोय महाराष्ट्रातलं त्यामुळे त्याच्यावर आपण भाष्य करणं योग्य नाही माझा मकसद चाललेला आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचे आम्हाला 288 विधानसभेत आणि 48 लोकसभेत आम्हाला आमचा पाया कसा वाढवायचा पुन्हा टीकाटिपणी करण्यात काही अर्थ नाही आता शपथविधी चालू आहे पण मोठे पक्ष फोडले परंतु जे छोटे घटक पक्ष सोबत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असं वाटतं काय नाही आपण त्याच्यावर नाराज बी होणार आपली आपली ताकद वाढवल्यानंतर पुन्हा भाजप विचारेल ना आम्हाला त्यांना भाजपला कोंडीत पकडू किंवा राष्ट्रवादीला कोंडीत पकडू एवढी ताकद निर्माण केली पाहिजे ना आज आपली ताकद देऊन उगाच आपण बोलण्यात काय अर्थ आहे.